काही दिवसात गणरायाचं आगमन होणार आहे. गणेशोत्सव आनंदानं आणि पर्यावरणाची हानी न करता साजरा करण्यात यावा यासाठी बदलापूरमधील रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रीयल एरिया यांच्या वतीनं इको फ्रेंडली गणेशा मेकिंग कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. 8 वर्षांच्या विद्यार्थ्यापासून ज्येष्ठ नागरिक देखील या कार्यशाळेत सहभागी झाले होते. शाडूच्या मातीपासून गणपती बनवणं, साच्यातला गणपती, गणपतीचे डोळे कसे रेखीव असावेत, त्याचप्रमाणे गणेश मूर्तींचं रंगकामही शिकवण्यात आलं. पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी हा या कार्यशाळेमागचा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं. पर्यावरण समतोलाच्या निमित्तानं यंदा प्रत्येकाला शमी या गणपतीला प्रिय अशा वृक्षाची रोपं देण्यात आली. गेली 4-5 वर्ष मी या बदलापूरच्या रोटरी क्लबमध्ये येते आहे आणि शाडूचं मूर्ती बनवण्याची कल्पना खूप सुंदर आहे आणि हळूहळू माझी कला ही डेव्हलप होते आहे आणि सुपर्ब आहे खूप. म्हणजे पर्यावरणासाठी आपण काहीतरी युवा म्हणून काहीतरी करते आहे मी, असं मला खूप अभिमान. यातनं आमचे 2 उद्देश आम्ही साध्य करत आहोत. एक म्हणजे पर्यावरण स्नेही असा गणपती आम्ही लोकांना बनवायला शिकवतोय आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांना इंटरेस्ट आहे की ही अशी कला अवगत करावी त्यांना पण हे एकदम व्यवस्थितरित्या करता येत आहे आणि असा हा वर्कशॉप आमचं गेले 12 वर्ष सक्सेसफुली रन होत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.